जय गजानन। भक्तांनो, कोरोना व लॉकडाऊनमुळे बंद असलेली धार्मिक स्थळे उघडण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिर येत्या 7 तारखेपासून म्हणजेच गुरुवारी सकाळपासून उघडणार असल्याची माहिती शेगाव संस्थानकडून मिळाली आहे। गेल्या वेळेप्रमाणे कोरोनाचे नियम पाळून फक्त ऑनलाईन ई पास धारक भक्तांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार असून दररोज फक्त 9,000 पास धारक भक्तांनाच दर्शन घेता येणार आहे। तसेच 10 वर्षाच्या आतील व 65 वर्षावरील भक्तांना प्रवेश नसणार आहे। तसेच दुर्धर आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना प्रवेश नसणार आहे। पहाटे 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत भक्तांना श्रींचे दर्शन घेता येणार आहे। दर दिवशी ई पास असलेल्या भक्तांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे। त्यासाठीच्या नोंदणीला सोमवारपासून सुरुवात झाली आहे। त्यासाठी संस्थानने नोंदणी वेबसाईटची निर्मिती केली आहे। भक्तांनी दर्शनासाठी येताना ई दर्शन पास व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे। तसेच हार, फुले, प्रसाद, नारळ, चिरंजी, पेढे किंवा अगरबत्ती सोबत आणू नये। सोबतच थर्मल स्क्रीनिंग, हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्थाही संस्थांनी केली आहे। मंदिरामध्ये प्रवेशासाठी भक्तांना मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे। कोरोनासारख्या संसर्गजन्य आजाराचा प्रसार टाळण्यासाठी शेगाव संस्थांनी ही नियमावली तयार केलेली आहे। तरी या नियमांचे पालन करून आपण संस्थानला सहकार्य करावे। धन्यवाद।